नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. दिवाळी सणासाठी शिधापत्रिका धारकांना सरकार 100 रुपयांमध्ये किराणा सामान देणार आहे. काही ठिकाणी हे किराणा किट दाखल झाले असून आजपासून या किटचे वाटप करण्यात येणार आहे. या किटमध्ये 4 वस्तू देण्यात येणार आहेत. यामध्ये प्रत्येकी 1 किलो रवा, चणा डाळ, साखर आणि 1 लिटर पाम तेलाचा समावेश आहे. हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे. त्यामुळे किटच्या या तिघांचे पुड्यावर फोटो आहेत. तर या किटला आनंदचा शिधा असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे यंदा राज्यातील सर्वसामान्य जनतेची दिवाळी ही गोड होणार आहे. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड कंपनीच्या अलिबागजवळील थळ वायशेत येथील प्रकल्पात स्टीम जनरेशन प्लांटमध्ये बुधवारी भीषण स्फोट झाला. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नवी मुंबईतील ऐरोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. RCF प्रकल्पातील स्टीम जनरेशन प्लांटमध्ये नवीन वातानुकूलित यंत्रणा बसवण्याचे काम एरिस्टोन टोटल नामक कंपनीला देण्यात आले होते. कंपनीमार्फत वातानुकूलन यंत्रणा बसवताना स्फोट झाला. जखमींना RCF कंपनीच्या कुरूळ येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले पण त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना नवी मुंबईतील ऐरोली येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. स्फोटानंतर RCF अग्निशमन यंत्रणा, पोलीस दल, CIRF पथक घटनास्थळी दाखल झाले असून स्फोटाबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत. भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शिफारशीनुसार आणि आमदार रविशेठ पाटील यांच्या सूचनेनुसार पाले येथील महेश ठाकूर यांची रोहा तालुका युवा मोर्चा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रोहा विश्रामगृहात युवा मोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अमित खाक यांनी महेश ठाकूर यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. यावेळी भाजपचे दक्षिण रायगड उपाध्यक्ष राजेश मपारा, रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांभेकर, युवा मोर्चाचे राजेश डाके, जयदीप तांबूटकर, नरेश कोकरे, वैभव कुलकर्णी, अविनाश कान्हेकर यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. युवा मोर्चाच्या रोहा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल महेश ठाकूर यांचे माजी आमदार अवधूत तटकरे, युवा नेते वैकुंठ पाटील यांनी अभिनंदन केले आहे. खोपोली येथील छत्रपती शाहू महाराज नाट्यगृहाची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी खोपोलीमधील बाळासाहेबांची शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी अनूप दुरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून शासनाच्या वतीने विविध विकास कामांच्या पूर्ततेसाठी खोपोली नगरपालिकेला 20 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ती सर्व विकास कामे तातडीने मार्गी लावावी अशा स्वरूपाची आग्रही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या विकास कामांमध्ये शहरातील रखडलेली भुयारी गटारी योजना, डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाची नवीन इमारत तसेच छत्रपती शाहू महाराज नाट्यगृह दुरुस्ती करणे आणि इतर अनेक कामांचा समावेश आहे. निवेदन देतेवेळीही शिंदे गटाचे शहर प्रमुख संदीप पाटील, शहर संघटक तात्या रिठे, माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, माजी शहर प्रमुख राजन सुर्वे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. मुख्याधिकारी अनूप दुरे यांनी निवेदन स्वीकारले आणि विकास कामे मार्गी लावली जातील असे आश्वासन दिले. मृत जनावरे हे गिधाडांचे मुख्य खाद्य आहे. मात्र या खाद्याची वाणवा भासत असल्याने मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्यामधील गिधाड संवर्धन मोहिमेची गती मंदावली आहे. गिधाडांचे संवर्धन आणि त्यांची संख्या वाढण्यासाठी फणसाड अभयारण्यात ग्रीन वर्क ट्रस्ट आणि अभयारण्याच्या माध्यमातून गिधाडांच्या आहार केंद्राची संकल्पना कार्यान्वित करण्यात आली आहे. यासाठी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला पत्र देऊन आपल्या हद्दीत मृत जनावरे असल्यास तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. परंतु गिधाडांच्या आहार केंद्राची संकल्पना सुरू झाल्यापासून एकही मृत जनावर मिळालेले नाही. मृत जनावरे मिळत नसल्याने गिधाडांना आवश्यक असणारे खाद्य पुरवता येत नाही. त्यामुळे फणसाड अभयारण्यात गिधाडांचा वावर कसा सुरू होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बी बियाणे, खते, कीटकनाशके इत्यादी शेतीच्या कामांसाठी कर्ज दिले जाते. जे शेतकरी PM किसान योजनेचे लाभार्थी आहेत परंतु अद्याप कोणत्याही बँकेचे पीक कर्ज नसेल अशा शेतकऱ्यांनी KCC कार्डचा लाभ घ्यावा असे आवाहन बँक ऑफ इंडियाच्या पोलादपूर शाखेचे व्यवस्थापक गजेंद्र घाटगे यांनी केले आहे.
पोलादपूर तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या वतीने देवपूर येथे क्रॉपसॅप अंतर्गत भात शेती शाळेच्या 5व्या वर्गाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी गजेंद्र घाटगे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। तसेच कृषी सहाय्यक मनोज जाधव यांनी भात कापणी आणि मळणी करण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत 50% अनुदानावर मिशनरी वापर करण्याविषयी मार्गदर्शन केले। यावेळी मंडळ कृषी अधिकारी सूरज पाटील, गुरुमावळी शेतकरी गट अध्यक्ष जगदीश महाडिक, सचिव महादेव शिंदे, माजी सरपंच गणपत महाडिक यांच्यासह शेतकरी उपस्थित होते। दिवाळी सण जवळ येत असल्याने विविध वस्तूंनी बाजारपेठ सजल्या असून अनेकांची खरेदीसाठी लगबग सुरू आहे। प्रकाशाचा उत्सव असलेल्या दीपावलीनिमित्त आकाश कंदील पणत्या लक्ष वेधून घेत आहेत। चिनी बनावटीचा माल तकलादू आणि प्रदूषण वाढवत असल्याने यंदा पर्यावरणपूरक आकाश कंदील पारंपरिक पणत्यांना मागणी दिसून येत आहे। या विविध वस्तू खरेदीसाठी पनवेलमधील बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे। यंदा ग्राहकांनी चिनी बनावटीच्या आणि प्लास्टिकच्या आकाश कंदिलांकडे पाठ फिरवली आहे, त्यामुळे पर्यावरणपूरक आकाश कंदील ग्राहकांचे लक्ष आकर्षित करत आहेत। रंगीबिरंगी कापडी, होलोग्राफी, मार्बल पेपर यासह फोल्डिंगचे असंख्य प्रकारचे आकर्षक आकाश कंदील विक्रीसाठी बाजारात दाखल झाले आहेत। त्यामध्ये पॅराशूट कंदील, आकाशदीप, फायरबॉल, कलश, टॉमॅटो बॉल, कापडी आकाश कंदिलांना चांगली मागणी असून त्यांचे 50 ते 500 रुपयांपर्यंत भाव आहेत। माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून येथील डॉक्टर पैशाची मागणी करत असून त्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। संबंधित डॉक्टरांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, तसेच त्यांनी रुग्णांकडून घेतलेले पैसे वसूल करून संबंधित रुग्णांना परत करावेत अशी मागणी युवा सेनेचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख विपुल उभारे यांनी माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गोमसाळे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे। बाळासाहेबांची शिवसेनेचे माणगाव तालुका प्रमुख ॲडव्होकेट महेंद्र मानकर, उपप्रमुख नितीन पवार, युवा सेनेचे वैभव मोरे, योगेश बक्कम, तालुका सचिव जितेंद्र तेडगुरे यावेळी उपस्थित होते। बाळासाहेबांची शिवसेना युवा सेनेच्या शिष्टमंडळाने या निवेदनाच्या प्रती राज्याचे आरोग्यमंत्री, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हा वैद्यकीय अधीक्षक, माणगाव तहसीलदार यांनाही दिल्या आहेत। श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पनवेलमध्ये सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या दिवाळी पहाट संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। येत्या रविवारी सकाळी 6 वाजता पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे हा कार्यक्रम होणार आहे। यंदा दिवाळी पहाट कार्यक्रमाचे 6वे वर्ष असून यामध्ये झी मराठी लिटिल चॅम्प फेम, प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, शमिका भिडे, तसेच सूर नवा ध्यास नवा स्पर्धक प्रणय पवार ही प्रसिद्ध गायक मंडळी सुश्राव्य गाण्यांची मैफिल सादर करणार आहेत। तर या कार्यक्रमाचे निवेदन प्रसिद्ध निवेदिका धनश्री दामले करणार आहेत। या कार्यक्रमासाठी प्रवेश निःशुल्क आहे, त्यामुळे या सुरेल मैफलीचा संगीत रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले आहे। सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास गावाचा विकास होईल असे प्रतिपादन भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी बुधवारी कानपोली सभागृहाच्या भूमिपूजनावेळी केले। भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल तालुक्यात अनेक विकास कामे सुरू आहेत। त्याअंतर्गत कानपोली गावात त्यांच्या आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्वखर्चातून महिला ग्रामसंघ मंडळांसाठी हॉल बांधण्यात येणार आहे। या कामाचे भूमिपूजन भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले। यावेळी भाजप नेते एकनाथ देशेकर, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष रत्नप्रभा खरत, माजी उपमहापौर चारुशीला खरत, चिंद्रण ग्रामपंचायतीच्या सरपंच कमलाताई देशेकर यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। दरम्यान यावेळी एकनाथ देशेकर यांच्या माध्यमातून कानपोली गावात दिवाळी सणानिमित्त उठण्याचे वाटप करण्यात आले। प्रत्येक नेत्याला मातोश्रीवर येण्यासाठी भाग पाडणारा बाळासाहेबांचा आदरयुक्त दबदबा उद्धव ठाकरेंनी रसाळतळाला पोहोचवला आहे। पक्ष संघटना किंवा कार्यकर्त्यांसाठी कधीही घराबाहेर न पडलेले उद्धव ठाकरे आता राहुल गांधी यांच्या पदयात्रेसाठी पायघड्या घालण्यासाठी घराबाहेर पडणार आहेत।
हा उद्धव ठाकरे यांच्यावर काळाने उगवलेला सूड आहे अशी खोचक टीका प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केली. यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे नवे अध्यक्ष नरेंद्र पाटील उपस्थित होते. मुंह में राम बगल में राहुल ही म्हण उद्धव ठाकरे यांच्यासाठीच शब्दशः तयार झाली असावी असा टोला लगावून त्यांना रामाची नाही तर राहुलची आरती आवडू लागली आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या पदयात्रेस हजर राहून उद्धव ठाकरे आपल्या काँग्रेस निष्ठेचा नजराणा सोनिया गांधींना देणार आहेत का असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला. पनवेल महापालिकेच्या वतीने माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान राबवण्यात येत आहे. या अंतर्गत आयुक्त गणेश देशमुख यांच्या सूचनेनुसार आज दुपारी 3 वाजता आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात गर्भसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिका क्षेत्रातील सर्व महिलांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रभारी मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ रेहाना मुजावर यांनी केले आहे. या गर्भसंस्कार शिबिरास नील हॉस्पिटलच्या डॉक्टर शुभदा नील मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये गर्भवती महिलांसाठी संगीत थेरपी, नॉर्मल डिलिव्हरी, आहार, व्यायाम, योगासने याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. हे शिबिर पूर्णतः मोफत असणार आहे. तरी महापालिका क्षेत्रातील महिलांनी मोठ्या प्रमाणात या शिबिरास उपस्थित राहावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. बीपीसीएल कंपनीविरोधात अविनाश ठाकूर यांनी सुरू केलेल्या उपोषणाला दिवसेंदिवस पाठिंबा वाढत आहे. उरण तालुक्यातील बीपीसीएल राष्ट्रीय प्रकल्प भेंकळ येथे कार्यरत असून येथील ग्रामस्थांनी आपल्या पिकत्या जमिनी कवडीमोल भावाने बीपीएसएल प्रकल्पाला दिल्या. शेतजमिनीच्या बदल्यात शेतकऱ्यांना नोकरी देण्याचे आश्वासन कंपनी प्रशासनाने शेतकऱ्यांना दिले होते. मात्र भेंकळ येथील प्रकल्पग्रस्त अविनाश रमण ठाकूर यांना 30 ते 35 वर्षे झाले तरीही नोकरीमध्ये सामावून घेण्यात आलेले नाही. बीपीसीएल कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात अविनाश रमण ठाकूर यांनी आमरण उपोषण पुकारले आहे. त्या उपोषणाला भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे अध्यक्ष जितेंद्र घरत यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे. यावेळी संतोष मडवी, निलेश पाटील, विजय घरत, प्रेमकुमार घरत, सहदेव पाटील, उरण तालुका कामगार आघाडीचे अध्यक्ष चंद्रकांत कडू यांच्यासह पदाधिकारी आणि कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. दिवाळी सणानिमित्त भाजपचे युवा नेते केदार भगत आणि मित्रपरिवाराच्या माध्यमातून दरवर्षी सुगंधी उठण्याचे वाटप करण्यात येते. त्यानुसार यंदाच्या वर्षीही उठण्याचे वाटप करण्यात येणार असून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी या उपक्रमाची सुरुवात झाली. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केदार भगत यांच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी सुमित दसवते, पत्रकार केवल महाडिक, शेषनाथ गायकवाड, योगेश साळवी, हर्षद गडगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.